बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी नागपुरातून. नागपूरमध्ये फेरीवाल्यांना दुकान लावण्यास पोलिसांनी मनाई केल्याने अनलॉकच्या तिसऱ्या दिवशी नागपूरच्या सीताबर्डी मार्केटमधील हॉकर्स आंदोलनाला बसलेत. नागपूर महानगरपालिकेच्या आदेशात हॉकर्सना दुकान लावण्यास कुठेही उल्लेख नाही, त्यामुळे त्यांना परवानगी नाकारण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. दुसरीकडे मोठ्या व्यापाऱ्यांना परवानगी असताना आम्हाला का परवानगी नाकारली, यामुळे आमचं हे आंदोलन असल्याचं या हॉकर्सचं म्हणणं आहे. माझं म्हणणं हे आहे की राज्य सरकार एकीकडे हे डिक्लेअर करते की छोटे दुकानदार, मोठे दुकानदार, सब्जीवाले सगळे सगळे इत्यादी सगळे व्यवसाय आपला 2 वाजेपर्यंत करू शकतात. मग हे एवढं डिक्लेअर केल्यानंतर मोठे दुकानदार उघडून राहिले आणि आम्ही लहान दुकानदारावर एवढा अत्याचार कशाला? आम्हाला का परमिशन देण्यात आलेली नाही? लोकांची दिनचर्या सुरुवात हे हॉकर्समुळेच सुरुवात होते. सकाळी न्यूजपेपरवाले, दूधवाले, सब्जी भाजीवाले सगळे यांची सुरुवात तर हॉकर्सपासूनच सुरुवात होते सर. हां, आणि जे दररोज लागणारी वस्तू आहे ते तर लोकांना फुटपाथवरूनच स्वस्त मिळतं, म्हणून ते हॉकर्सकडे जास्त खरेदी करतात. आणि माझं म्हणणं एवढं आहे की एकीकडे सरकार हे डिक्लेअर करते की बुवा सगळे दुकानदार आपला रोजीरोटी करू शकतात, आणि 2 महिन्यापासून आम्ही एवढं संयम ठेवून सरकारला आम्ही साथ दिली, तर त्याचं कारण हे आहे का की मोठ्या दुकानदारांना दुकान उघडू द्या आणि आम्हाला आम्हाला लात मारून हाकला? तुमची पुढचा पवित्रा काय? आम्ही हेच म्हणणं आहे की आम्हाला छोटी छोटी दुकानं 2 वाजेपर्यंत लावू देण्यात यावी. जे जसे सरकारने डिक्लेरेशन केलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला पण 2 वाजेपर्यंत छोटी मोठी व्यवसाय करू द्यावा. थेट जाऊया नागपूरला. आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या संपर्कात आहेत. तुषार, 2 गोष्टी आहेत. एकतर हॉकर्स संदर्भातला नियमावलीमध्ये स्पष्ट उल्लेख नाही म्हणून अशा प्रकारचा गोंधळ उडालेला आहे का? अन्यथा असंही बघायला मिळतं काही शहरांमध्ये की जी नियमावली आहे ती तंतोतंत पोलिसांपुढे पर्यंत पोहोचत नाही म्हणूनही गैरसमज पसरतात, काय सांगाल? सुवर्णा, जर का बघायचं झालं तर नागपूर महानगरपालिकेने जे परिपत्रक काढलं त्या परिपत्रकामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की स्टँड अलून स्वरूपाची दुकाने, त्यामुळे या एका शब्दावरनं सगळा गोंधळ झालेला आहे. आणि ज्या दुकानांना आपली दुकानं उघडं ठेवायचे त्याला कोविड नियमासंदर्भात काही नियम देखील लावून दिलेले आहे. सॅनिटायझर तिथे ठेवणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आणि इतर उपाययोजना करणे. हॉकर संदर्भात मात्र हे नियम लागू होत नाही असं पालिकेचा दावा आहे. कारण की एक तर हॉकर जे रस्त्यावर फेरीवाले आपण ज्यांना म्हणतो ते रस्त्यावर जे दुकानं लावतात तिथे कसल्याही प्रकारचं सॅनिटायझर नसतं. इतकंच नाही तर सोशल डिस्टन्सिंग संदर्भात त्यांच्याकडे कोणत्याही नियमाचं ते पालन करत नाही. यामुळे नागपूर महानगरपालिकेने एक वेगळा तर्क दिलेला आहे की राज्य शासनाचा जो आदेश आहे तोच आदेश नागपूर महानगरपालिकेने देखील लागू केलेला आहे. आणि त्यामध्ये फक्त तो एक शब्द वापरण्यात आला आहे की स्टँड अलोन स्वरूपाची दुकाने, त्यामुळे हॉकर्सला मात्र त्यामध्ये उल्लेख नसल्यामुळे पोलिसांनी त्यांना आज इथे दुकान लावण्यासाठी बंदी केलेली आहे. पहिले 2 दिवस त्यांना दुकान लावू दिले गेलं होतं, मात्र आज त्यांना दुकान लावण्यासाठी मज्जाव करण्यात आला. नागपूर पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नागपूर महानगरपालिकेकडनं परवानगी घेऊन या, त्यानंतर तुम्हाला दुकानं लावू दिला जाईल. त्यामुळे नागपूरच्या याच मार्केटमध्ये हॉकर्सनी आंदोलन केलं. साधारण 3 तास संपूर्ण हॉकर्स ठिय्या आंदोलनाला बसलेले होते. आता नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीनंतर काय तोडगा निघतं आणि उद्यापासून त्यांना खरंच लावून दुकान लावू द्यायची संधी मिळते की ते 15 तारखेपर्यंत लॉकडाऊनचे जे नियम आहे ते त्यांच्यावर लागू राहील हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. स्वर्ण, नक्की. त्यामुळे या बैठकीचे अपडेट्स तुषार आम्ही आपल्याकडनं घेऊ. तुर्तास धन्यवाद. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.